नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। संध्याकाळचे वाजलेत परत 6 आणि आज गावची यात्रा आहे बरं का। काल जत्रा होती, आज यात्रा आहे। आज सगळ्या खेळण्या बिळण्या बघायला भेटते आणि इकडे सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या सगळ्या खेळण्या सगळं गाव या टायमाला बरोबर येत असतं बरं का गावामध्ये। म्हणजे आज इकडं आमच्या गावचा संतू आहे ना, त्यांनी वडापावची गाडी लावली। बाकीच्या वेळेस तो सेंटरिंगचं काम करीत असतो, पण आज वडापावची गाडी लावली आणि त्यांनी पहिला जय श्रीराम केला, त्याला जय श्रीराम म्हणलं। इकडं बाबूरावनी आज गारीगारचं लावलं होतं आणि इकडं देवळाच्या पुढे बाजूला सगळीकडं एकदम असा खचाखच बाजार भरला होता खेळण्या ज्या घरात लागणाऱ्या वस्तू। आणि इकडं बिट्टू आचार्यचं हॉटेल आहे बरं का। बिट्टू आचार्य म्हणजे एकदम जुना आचार्य आमच्या गावातला, म्हणजे लग्नाचे सायपाक म्हणू नका काय म्हणू नका, सगळं त्याच्याकडंच असतं गावातलं आणि त्याचं हॉटेल होतं। इकडं भेटला सिद्धू, तो कायमच मला घाबरत असतो, त्याला म्हणलं घेऊन टाक काहीतरी खेळणी म्हणजे रडू नको फक्त। आणि इकडं किरण शेटचं चाललो होतो, मी दिसंग तुमच्या ब्लॉगमध्ये, त्याला म्हणलं तुला दाखवणार मी, तू नाही म्हणला तरी पण दाखवणार। मग तेव्हा म्हणलं एक ॲक्शन देऊन ओके म्हणलं चला पुढं। मित्रांनो, जत्रा म्हणजे काय विशेष, लहानपण आठवतं सगळं, ह्या खेळण्या ज्या म्हणजे खेळण्या सहज उपलब्ध झाल्यात ह्या खेळण्या लहानपणी काय लवकर भेटत नव्हतं। इकडं टांगळणी बी पहिल्यांदाच हॉटेल लावलं आहे आज आणि इकडं सगळं त्यांनी फ्रेश मटेरियल आणलेलं आहे आणि हे आवाज ऐका भाऊ, आता मी काय बोलत नाही, हे असला पिपाण्याचा आवाज जर काना नाही पडला जत्रात आल्यासारखं पण नाही वाटत। जत्रा पहिल्यांदा कशी राहायची का, पहिल्या दिवशी कापाकापी, मग संध्याकाळी तमाशा, मग दुसऱ्या दिवशी हे सगळे खेळण्याचं आणि संध्याकाळी हागामा राहायचा कुस्त्यांचा। पण आता हागामा बंद झाला, यावर्षी तमाशा बी नाही झाला, गावात 2-3 जरा वाईट घटना घडल्या त्याच्यामुळं हे सगळं नियोजन कॅन्सल केलं गावाने। आणि इकडं भेटले गावातले मित्र, अरे 22 रुपये खर्च लहानपणी ज्या बर्फाच्या गोळ्यासाठी तास तासभर हातपाय खोडावं लागायचे, तो चेतनने एका मिनिटात देऊन टाकला आणि एकदम लाल आणि हिरागार असा गोळा आमच्या ताब्यात आला। म्हणलं एक याचा खरपूस समाचार घातला पाहिजे म्हणून त्याला घेतलं ताब्यात आणि मस्त एक वरपून रपका मारला त्याला। पण कान जे एक्सप्रेशन बघितलं तर मग पोटच भरलं, ते म्हणलं लईच गुलचटे भाऊ, म्हणलं असू दे काय हरकत नाही। एकाड्या बाजूला आहे ना हे लेडीजचं सगळं गळ्यातलं कानातलं नाकातलं याचा सगळा बाजार भरला होता। आमच्या लहानपणी ना आम्हाला क्रिकेटचं लय आड होतं आणि तेव्हा सचिन तेंडुलकर द्रविड हे क्रिकेट आहे ना गॉगल लावून खेळायचे। आमच्या डोक्यात फक्त एक जत्रातला गॉगल आणि टोपी घ्यायची आणि त्यांच्यासारखं बॉलिंग गॉगल घालून बॅटिंग गॉगल घालून दिसलं नाही तरी जमून त्यांनी खड्डे खड्डे दिसायचे तरी पण तसंच खेळायचो। पण तेव्हा आनंद काय आजच्या शब्दात मांडता येणार नाही, भयंकर आनंद होता तो, ते गॉगल आणि ते तेवढं सगळं घ्यायचं आणि मजा करायची। जत्रा म्हणजे काय का भाऊ, सगळे आमचे मावशीचे मामाचे सगळे पोरं यायचे, मग सगळ्यांना कोणीतरी पैसे द्यायचं, मग ते पैसे घेऊन याच्यात जायचं आणि काहीतरी खायचं, एवढीच मजा। पोरं म्हणले आम्हाला तुमच्या व्हिडिओत घ्या, आम्ही 100% लाईक देऊन टाकू तुम्हाला। म्हणलं काय विषय नाही, त्यांना घेतलं मग आले अमर शेठ। काय घेतलं काय घेतलं, अजून तर काय घेतलं नाही पण आता रात्र झाले थोडी अंधार पाड्या घेऊ, मोठं खेळणं घ्यायचं का, हो मोठ्याला खेळणं घेऊन आयवा डंपर विंपर वगैरे आपल्याला वाळू व्हायला लागतं। आणि वन टी शर्ट मोरे बरं का कोर्टात कार्यरत बरं का, आज सुट्टी घेऊन थांबलेत घरी, ते म्हणलं छाया छायाचा मोबाईल आहे याचा व्हिडिओ आलाच पाहिजे, नाही तर मजा नाही जत्रात आल्यासारखं वाटणारच नाही। आणि मग हो लावची आला म्हणलं तुझ्या बायकोचा फोन आला आहे, म्हणलं ठीक आहे। मग मी पण एक मस्त पैकी छाया छायाच्यावरून फोन लावला बायकोला आणि हॅलो म्हणलं, माणसाने आयुष्यात कधी कधी बालिशपणा बी केला पाहिजे बरं का, त्याच्यामुळे थोडा बालिशपणा। कोणाची आहे खरे ती सचिन भाऊची कोणी दिला नव्हता तसं वडून आता बरं हप्ते फायनल घरी येऊ देऊ नका। आणि आता बराच वेळ झालता, इकडं बाजार बी कमी कमी होत चालला होता आणि आपल्याला बी आता घरी जायचं होतं, त्याच्यामुळं इकडं सगळं व्यवस्थित शूट घेतलं, गर्दी कमी झाली ना त्याच्यामुळं मागाचं शूट काय एवढं छान नव्हतं। इकडं सगळं महिलांचाच बाजार आहे पण लाईटिंग लागली होती गावात आणि मग तिथं थोडं शूट घेतलं। इकडं गावातले कार्यकर्ते मस्तपैकी फेरे घालताना आणि आपले जे फॉलोअर येतं ते म्हणलं मला घे रे आधी भाऊ म्हणला घेतलं टाकलं त्याला बी आपले व्हिडिओ। आणि हे बघा आता जवळपास अंधार पडलंच म्हणायचा, निम्मा अंधार निम्मा उजेड आणि निघालो घराकडं। घरी आलो तर घरच्यांनी एवढा बाजार आणला होता बरं का, बाजार कायचं काय डोंबलं पण आणलं काहीतरी टाईमपास घरच्यांनी, धन्यवाद।